दूरदर्शनच्या कार्यावळ पळोवप्यांक नमस्कार. फाटल्या म्हयन्याचे 26 तारखेक केंद्र सरकारांतल्या मोदी सरकाराक 2 वर्सां कार्यकाळ पूर्ण जालो. ते सरकाराची उपलब्धी म्हणजे 2 वर्सांचे काम हाजेर आमी उलयतले. त्याच प्रमाणे पणजी ही स्मार्ट सिटी म्हणून जाता. हे 2 विशयांचेर हांगा उलोवपाक, भासाभास करपाक आमचे बरोबर 3 पाहुणे हांगा आयिल्ले आसात. तातले पयले आसा आमचे पणजेचे आमदार बाब सिद्धार्थ कुंकळकार. नमस्कार. नमस्कार. त्याच बरोबर हांगा आसात पणजे महानगरपालिकेचे आयुक्त बाब दीपक देसाय. नमस्कार. तशेंच हे स्मार्ट सिटी इम्प्लिमेंट करतना एक खास कंपनी करतात, स्पेशल पर्पज वेहिकल म्हणटा, ताजे मुखेल कार्यकारी अधिकारी बाब स्वयम चौधरी हांगा आयिल्ले आसा. नमस्कार. तर पयली म्हजो प्रश्न आसा सिद्धार्थ बाबाक की मोदी सरकारान 2 वर्सां फाटल्या म्हयन्याक पूर्ण केली, हे सरकाराचे उपलब्धी म्हणजे कार्य हाजे विशीं तुमी कितें सांगूंक सोदतात? म्हाका दिसता 2 वर्सांनी भरपूर काम जालें. आमचे नरेंद्र मोदीजीन जेन्ना 2014 हातांत सुत्रां घेतलीं, लोकांक अच्छे दिन हाडुया म्हणून सांगिल्लें. डेफिनेटली. आनी म्हाका दिसता हळूहळू आमी त्या पावलाचेर पावल घालून लोकांच्या हृदयाक टच करून म्हाका दिसता खुबशे कामां जाल्यां. आमी जर पळयत गेलीं जाल्यार एक पयल्याच वर्साक तांणी स्कीम एनावन्स केली 12 रुपयांक इन्शुरंस स्कीम. म्हाका दिसता खुबशे जाणांक ही आमी घेतल्या आनी एक बरी, अत्यंत बरी स्कीम. एक खंय तरी म्हज्या मनाक एक बॅकअप मेळटा, एक शांती मेळटा, एश्युरंस मेळटा की म्हज्या फाटल्यान कितें तरी सरकाराचो पाठिंबो आसा, सरकाराचें पाठबळ आसा. कुटुंबा फाटल्यान म्हाका कितें जर जायत जाल्यार फाल्यां कुटुंबाक पळोवपाक सरकाराचो कितें तरी आदार आसतलो. बरोबर. अश्योच बारीक बारीक गोश्टी खुबश्यो करत गेल्यो. ताजे सरकारान आमी पळयतात की खुबदां क्रिटिसिजम जाता की मोदींजी खुबदां देशाचे भायर आसतात. हय. पूण म्हाका दिसता जर आमी देशाचे भायर आमचो जर दर्जो जर आमी घट केलो, आमचो दर्जो वाडयलो, जाल्यार डेफिनेटली देशाकच न्ही पूण आंतरराष्ट्रीय पातळीचेर पसून भारता कडेन पळयतना एक वेगळो दृश्टीकोनांतल्यान सगळे देश पळयतले. आमकां ताजे बद्दल भरपूर अभिमान दिसता. इनफॅक्ट म्हाका दिसता गेल्या 2 वर्सान जो भारतीयाचो अभिमानाची जर गोश्ट आसत जाल्यार म्हाका दिसता नरेंद्र मोदीजीन भारताचें स्थान आंतरराष्ट्रीय पातळीचेर एक उच्च स्तराचेर व्हरून दवरलां. पूण आतां अशें धरुया की आमचें गोवा आसा, गोंय आसा, तशीं बाकीचीं राज्यां आसा. गोंयाचो विचार जर करीत जाल्यार फाटले 2 वर्सांत दृश्टीक पडपा सारके बदल खंयचे जाले अशें तुमी सांगूंक शकता? ना, डेफिनेटली. जर तुमी पळयता जाल्यार हांव इन्फ्रास्ट्रक्चराचेर उलोवपाक शकता. आमचे 2012 जेन्ना आमचें सरकार आयलें, आमचे इनकमाक जे मायनींग सॅक्टर भरपूर आमकां इनकम दितालें तें अचानक बंद जालें. बरोबर. आमी आमचें कार्य चालूच दवरलें. मांडवी ब्रिज पळयताले आमी, खुबशे आमचे GSIDC इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आशिल्ले PWD घेतिल्ले. पूण 2014 नंतर जी चालना मेळ्ळी म्हणजे स्पेशली इन द रोड सॅक्टर, ब्रिज सॅक्टर, आमी पळयता जाल्यार आमी पत्रादेवी टू पोळ्या ऑलमोस्ट आतां 4 लेन वायडन जावपाचो, आतां सगळे कडेन काम चालू आसा. जुवारीचेर नवो समांतर ब्रिज येता, 8 लेन ब्रिज येता, म्हणजे हो फुडले 20-30 वर्सां चिंतून ब्रिज बांदतात. आमचो उजगांव खांडेपार ब्रिज येता. फोंडा म्हणजे वास्को साकून फोण्या, फोंडेच्यान मोल्या पर्यंत हायवे वायडन जाता. आनी म्हाका दिसता हें सगळें करतना भरपूर हातून फायनान्शियल रिक्वायरमेंट आशिल्लो. म्हणल्यार तांणी जवळ जवळ नरेंद्र मोदी सरकारान नितीन गडकरीच्या मिनिस्ट्रीच्या खाला आमकां गोंयांक जवळ जवळ 6,500 आमकां फायनान्शियल आर्थीक मदत केल्या. ही डायरेक्ट विजिबिलिटी. आतां तुमी आतां स्मार्ट सिटी म्हणटा, हांव म्हणटा ताजे पयलीं जर आमी गेले 2014 जेन्ना सरकार जाल्लें तेन्नाच ही संकल्पना हळूहळू करून मूळ घेवपाक तयार लागिल्ली. आमचे एक केंद्र सरकाराचो फ्लॅगशीप प्रोजेक्ट जो स्मार्ट सिटी, जो अर्बन डेव्हलॉपमेंट मिनिस्ट्रीन देशभर सिलेक्ट सिटी करून चालू केला, ताजे विशीं उलोवया. म्हाका सांगात गोंयाक स्मार्ट सिटी म्हणून पयले हातूंत आमकां आयले ना, मागीर दुसरे खेपे जें लिस्ट आयलें तातूंत आमी आयले, तुमी मातसो हाजेर उजवाड घालच्या, एग्जॅक्टली कशें घडलें हें? इनफॅक्ट स्मार्ट सिटीची संकल्पना म्हाका दिसता 2014 जेन्ना सरकार जाल्लें तेन्नाच नरेंद्र मोदीजीन चालू केल्ली. इमिजिएटली सरकार जातकीर तांणी एक मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलॉपमेंटान चॅलेंज फंड म्हणून एक संकल्पना हाडली. म्हणजे तातूंत शहरांक सांगिल्लें तुमी एक बरें एक
वॉलंटरी ऑर्गनायझेशनांक बरोबर घेऊन एक प्लॅन करा एक धाकटेशे एरियेचो आणि त्या एरियेन आमच्या नागरिकांचे जीवनमान कसे उंच करप कसे उंच बरे करप ही संकल्पना घेऊन तुम्ही प्रेझेंटेशन करा आणि तीन सिटी तातूंतल्यान सिलेक्ट झाल्यो पणजे आणि म्हाका दिसता पोंडिचेरी आणि चंदीगड अशा तीन सिटी आशिल्ल्यो ज्यो सेंट्रल मिनिस्ट्रीन सिलेक्ट केल्ल्यो प्रत्येक सिटीक 2 कोटीचो फंड दिल्लो आणि तांकां सांगिल्लें की 2 कोटीन तुम्ही अमके एरिया तुम्ही बरी भशेन डेव्हलप करा तातूंत बेसीक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा. आता स्मार्ट सिटी पणजे जातली म्हणजे सुविधापूर्ण सिटी जातली असो अर्थ झाला ताजो? हय. आणि तातूंतल्यान ही संकल्पना हळूहळू डेव्हलप करत स्मार्ट सिटी आम्ही स्मार्ट सिटीचेर आम्ही आता आम्ही जर पळयतात जाल्यार फक्त पावडर लायलो आणि मेकअप केलो जाल्यार स्मार्ट जायना. स्मार्ट जर जातलो जाल्यार भितरल्यान जावपाक जाय. उलोवणें चालणें वागणें हें सगळें स्मार्ट जावपाक जाय आणि ताका लागून स्मार्ट सिटी जेन्ना हांव पळयतां तेन्ना म्हाका दिसता स्मार्ट सिटी संकल्पना ही बेजीक एम्युनिटीज म्हणजे मुळाव्यो साधन सुविधा हांकां इम्प्रूव करून घट करून सक्षम करून त्यो सामान्य मनशा पर्यंत सारक्यो पावप म्हणजे मे बी सिवेज आसत बस सर्वीस आसत उदकाचो सप्लाय आसत ह्यो सगळ्यो बरे भशेन करप नवे करप नवे संकल्पना हाडप हातूंत हें करतना रोल येतलो कोणाचो तर मुख्य महानगरपालिकेचो पण आमचे कडेन हांगा महानगरपालिकेचे आयुक्त आसात दिपक बाब हांव तांकां विचारूं सोदतां तुमचो हे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट फुडें व्हरपात एग्जॅक्ट तुमचो रोल खंयच्यान सुरू जाता? तुमकां सगळ्यांक खबर आसतले जेची आमी वाट पळयताले जेन्ना स्मार्ट सिटी डिक्लेअर जाल्यो 20 स्मार्ट सिटी 20 स्मार्ट सिटी डिक्लेअर जाल्यो तर पयली आमी मातशे हे जाले की आमचे नाव ना पणजे सिटीचे नाव ना पूण आमकां गॅरंटी आसली की पणजे सिटी येतली म्हणून आनी ह्याच पयल्याच राउंडाक केंद्र सरकारा अशें दिसून येयलें की आमी जरी ह्या इतर लिस्टान नासले पूण थोड्यो सिटी म्हणजे आमची सिटी सुद्दां ते मार्क पळय दिता ती तर क्लोज आसली आनी आमची सिटी त्या फक्त 2 मार्का खातीर मातशी फाटी आसली. तुमी कितें प्रयत्न केल्ले तातूंत एक्झॅक्टली मातशें सांगा. आता हे तेन्ना केंद्र सरकारान परत आमकां ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही क्लोज आसा म्हणटकूच फास्ट ट्रॅकान परत ऑपॉर्च्युनिटी दिली की हे आमचे प्रोपोजल सुदारपा खातीर आणि हे प्रोपोजल सुदारपा खातीर खूप जणांनी प्रयत्न केलो आमदारान प्रयत्न केलो हांगा चौधरी आहा त्यांनी प्रयत्न केलो आणि आम्ही त्या फास्ट ट्रॅकान प्रोपोजल धाडले आणि त्या प्रोपोजलान परत ज्यांका चान्स दिले 23 सिटींक तिथल्यो 13 सिटी सिलेक्ट झाल्यो आणि तितर 13 भितर आम्ही 8वे असले पणजे सिटी 8वे असली आणि आम्ही ते अशा तऱ्हेन आम्ही डिक्लेअर झाले. आता चौधरी बाब तुमकां विचारता की तुम्ही हे स्पेशल व्हेकल म्हणून केला सरकारान हे गव्हर्नमेंटान केला ही स्मार्ट सिटी प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करपाक वॉट इज द एग्जॅक्ट कंपोजिशन ऑफ दीस कंपनी हे हाजो कितें कितें आसात कोण कोण हातूंत भागीदार आहा हे कंपनी जस्ट कॅन यू एक्सप्लेन. So the government of Goa has, as per the mandate of the government of India, as per the mission guidelines of smart cities, has formed, has notified the composition of the special purpose vehicle, which is chaired by the respected urban development secretary of the state, several other members which include, who are directors on board like the finance secretary, director of urban development, managing director EDC, commissioner, and myself as the chief executive officer and managing director. The mandate of the SPV is to appraise projects that has been submitted as a part of the proposal, to evaluate them again with the approval of the board of the SPV and then implement them at a faster rate. हांव तुमकां विचारता आतां चौधरी बाबान सांगले म्हणटकर हे स्पेशल पर्पज वेहिकल एक्झॅक्टली कितें करतले मातशें तुमी लोकांक सांगशात? डेफिनेटली स्मार्ट सिटीचे गाईडलाईन कंपोजिशन तांणी सांगलो की हातूंत सरकाराचे सेक्रेटरीज धरून ऑफिसर्स आयुक्त असे कसे पद्धतीन तातूं आसतले कित्याक लोकां मनांत एक संभ्रम आसा हातूंत बाबा ही स्मार्ट हे स्पेशल वेहिकल म्हणजे कितें. हय, हांव एक थोडेशें एडही करतां की हातूंत स्टेक होल्डर्स जे आसा एक भागीदारी जी आसा ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटाची भागीदारी स्टेट गव्हर्नमेंटाची भागीदारी एक रिप्रेझेंटेटीव सीसीपीचो आसतलो एज अ लोकल अर्बन बॉडी रिप्रेझेंटेटीव एक प्रॉमिनंट नागरीक आसतलो एक शहराचो एक इंडस्ट्रीज बॉडींतल्यान आमी पिकअप करतले एज अ स्टेक होल्डर आनी एक इंजिनियरींग बॉडींतल्यान आसतलो आनी वन वील बी अ इंडिपेंडंट डायरेक्टर
म्हणजे सर्वसमावेशक अशी ही बॉडी बेठेच केले असे ना, म्हणजे तातून म्हणजे सगळे घटक एकट्या येऊन शहराक लागून किदे जाय किदे नाका हे आम्ही जो प्लॅन केला तो प्लॅन इव्हॅल्युएट करून तो प्लॅन कसो इम्प्लिमेंट करपाचो हाजेर भासाभास करून हे इम्प्लिमेंटेशन एजन्सी. आणि म्हाका दिसता डेफिनेटली ही सेंट्रल गव्हर्नमेंटान जी गाईडलाईन्स दिल्या रुल्स तांणी फॉर्म केल्या की एसपीव्ही फॉर्म करपाक जाय, शहराचं डेव्हलप करपाक जाय जाल्यार लोकल अर्बन बॉडी कॅनॉट एकदा तांचे कडेन कॅपॅसिटी नसता, तांचे कडेन ती झील नसता. सो ताका लागून एक नवी बॉडी करप, तातून नागरिक घेवप, तातून सगळे समावेशक एक पॅनल तयार करप, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तयार करप आणि त्यांच्या मार्फत हो इम्प्लिमेंट करप ही एक ती ब्रॉड संकल्पना. हे पळय स्मार्ट सिटी असा ताचे कंपोनंट्स किती आहात दीपक बाब, लाईक ट्रान्सपोर्ट म्हणून असू येतात किंवा तशा पद्धतीने कसले मेजर कंपोनंट्स किती? ए स्मार्ट सिटी आता आमदारान सांगले स्मार्ट सिटी म्हणजे असे नाही की आम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतले, म्हणजे आम्ही बिल्डिंगो बांधतले, आम्ही किने रोड दितले, जाऊ फक्त भौगोलिक जो आमचा विकास असा पण तसे ना. स्मार्ट सिटी एक असे ऍक्च्युअली वास्ट असा की तू कन्झर्वेशन असा एनवायरमेंटल असा आणि इतर सगळे तरेचं म्हणजे मनीस जसं स्मार्ट स्मार्ट म्हणजे दिसता स्मार्ट म्हणजे असे काय ना, मनशाक स्मार्ट जावपा खातीर इंटेलिजंट जाय पडटा, तो बाकीच्या बाबतीत हुशार जाय पडटा. सो त्याप्रमाणे सिटी ही स्मार्ट म्हणजे फक्त विकास भौगोलिक विकास न्ही. आता आम्ही स्मार्ट सिटी म्हणतात त्यांना इलेक्ट्रिसिटी आमकां 24 वरां कशी मेळटली, उदक सप्लाय कसे वॉटर सप्लाय कसे 24 वरां मेळटले, आमचे रस्ते कसे बरे, फक्त रस्तेच असे ना, आम्ही आता रस्तो घेतना असे जातरी की लोकांनी ट्रान्सपोर्ट कमी यूज करून पेडेस्ट्रियन म्हणजे फुटपाथ कसे चड जातले, म्हणजे सार्वत्रिक विकास म्हणजे सायकल कसे जातले. इतलेच नाही होय जरी विकास झालो आमकां सगळ्यां बरे म्हणजे प्रदूषण असनासतना हवा कशी बरी शुद्ध मेळटली हो एक विचार असा, म्हणजे वी आर कन्सिडरिंग ऑल द थिंग्स टुगेदर, नॉट ओनली विकास, नॉट ओनली डेव्हलपमेंट. दीस इज द वी शूड लिव्ह इन अ हेल्थी एनवायरमेंट हो एक असा, कळले तुम्हाला? बरोबर बरोबर, दॅट इज कॉल्ड अ स्मार्ट सिटी. सो चौधरी बाब यू टेल मी की एक्झॅक्टली हाऊ युअर रोल कम्स इन पिक्चर अँड वॉट स्टेज यू हॅव कम एज फार एज दिस स्मार्ट सिटी प्रोपोजल इज कन्सर्न. ओके, so like my colleague commissioner said that you know the components of the smart city is to improve the quality of life is exactly that is the basic essence of smart city. There has been a lot of confusion, misunderstanding on what is smartness all about. Smartness is just not about information technology. Smartness people feel is that way that it will be everything IT. correct. Unfortunately that is just not the definition of smart city. Smart city is about pure smartness. As the respected and honorable prime minister has defined the role of smart cities is jo asadharan hai wahi smart hai, jo bina chahe mil jata hai, jab pani chahiye milna chahiye, jab electricity chahiye milna chahiye, to usi ko smart kehte hai. So improving quality of life, absolutely, and quality of life for all. Yeah, keeping the character of the city same. Correct. आमकां आमची शहर जे असा पणजे शहर सुंदर शहर असा ते असा तसे दवरून तातून भितर इम्प्रुवमेंट करून लोकांचे राहणीमान आणिक मात्शे वाढोवपाक जाय. भितर हांव तुमकां सांगपाक सोदता की जेन्ना आम्ही स्मार्ट सिटी करतले म्हणजे असे काय ना की असा त्यो बिल्डिंगो मोडटले. आता आमदारान सांगला इतर एक असो आस्पेक्ट असा हेरिटेज असा, हेरिटेज असा तसे दवरून ते कसे डेव्हलप करप, कसे टिकाव आमचं तसं धरून हेज्या आणि कितलेशे वर्षा परत ते उरतले, इतर हो सुद्धा एक आस्पेक्ट असा. आमदारान म्हाका एक म्हजे कडेन उलयतना फाटल्या दिसांनी सांगिल्ले की कन्झर्वेशन एरियास अश्यो करतले म्हणून, ताजे विशीं सांगशा? इनफॅक्ट आम्ही स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट सिटी मध्ये एक प्रोजेक्ट असो असा की शहराचा थोडो भाग घेऊपाचो आणि ताका डेव्हलप करपाचो. आम्ही मुद्दम आमची कन्झर्वेशन एरिया जी असा म्हणजे आमच्या पोस्टा फाटल्यान हेड पोस्ट ऑफिसा कडल्यान जी चालू जाता आणि मळ्यांक भाटले पर्यंत वता थोडीशी आल्तिनार येता, ती एरिया आम्ही सिलेक्ट केली. हांगा एक मुद्दो असा की लोकांक कन्झर्वेशनाक लागून खुबश्यो डिफिकल्टीज येतात. कन्झर्वेशन म्हणपाक बरें पूण जे लोक थंय रावता तांकां त्रास जाता. आयज आमची जी पहिलीची घरां आसात खरीच सुंदर असा आणि तांकां ट्रेडिशनल घरांची खरीच सुंदर असा आणि ती मेंटेन आम्ही करपाक जाय. आमचे दायज ते आमचे फुडले जनरेशनाक जर आम्ही दाखयतले की हे आम्ही काम केला, असे आम्ही स्ट्रक्चरां बांधिल्ली, असे आमचे राहणीमान आशिल्ले बरे आशिल्ले,
बऱ्या गोष्टी आम्ही डेफिनेटली फुडल्या पिळगेक आम्ही दाखोवपाक जाय, दवरपाक जाय. म्हणून आम्ही ही एरिया चूज केली आणि ही एरिया कन्झर्वेशन जाल्ल्यान चेंजीस चड करपाक मेळना स्ट्रक्चरान, दाटी वाटेन घरां आसा. म्हणून आम्ही ती सर्विसीस घेतली जी चॅलेंज फंड अंडर आम्ही थोडेशे धाकटे एरियेन घेतिल्ली, तांचे सगळे सिवेज, वॉटर, इलेक्ट्रिसिटी, पेवमेंट सारखे केल्ले, तीच आम्ही सबंद ह्या एरियेन आम्ही घेतल्या. आणि ही एरिया एक सुंदर बरे करप, लोकांक सगळ्यो सुविधा प्रोवाईड करप, एट द सेम टाईम आमची जी हेरिटेज स्ट्रक्चर्स असा, दायज असा, ते कसे मेंटेन करप, ते कसे बरे करप, तातून टुरिस्ट येतात असे पळप, मागीर ताजो थोडासा वापरही जातलो, थोडेशे लोकांकही दिसतले आमचे हे हेरिटेज म्हणून, हे असे एक ताजो एक संकल्पना असा. तुमका आणि एक प्रश्न विचारता, लोकांच्या मनात जनरल एक हे जाता, इतली व्हडली फॅसिलिटीज तुम्ही इम्प्रूव्ह करतले, वाढयतले, इन्फ्रास्ट्रक्चर वाढयतले, जाल्यार हो पैसो आमचे माथ्यार फाल्यां टॅक्सीस वाढयतले काय कितें, हे विशयाचेर तुम्ही लोकांक कितें देऊ सोदतात? टॅक्स ही रॅशनलायज करून वाढोवपाक जाय, खंय तरी आमी पळोवपाक जाय कोण कितलो त्रास दितात ताका टॅक्स चड लावपाक जाय. म्हाका फॅसिलिटी कितल्यो घेता, डेफिनेटली स्मार्ट सिटी या संकल्पनेन आम्ही जे बजेटिंग केला तातून टॅक्स खंय वाढोवपाचो प्रोविजन ना. आणि म्हाका दिसता ही तुमच्या मार्फत, ह्या मिडियमाच्या मार्फत सगळ्यांक हांव सांगपाक सोदतां की तो भंय दवरचो न्ही. इनफॅक्ट हातून कॉर्पोरेशनाचो एकूय पैसो येना, कॉर्पोरेशन हातून एकूय पैसो घालना, सगळो पैसो जो घालता तो युनियन मिनिस्टर, आमचे सेंट्रल मिनिस्ट्री घालता, सेंट्रल गव्हर्नमेंट घालता, आणि उर्वरित पैसो असा तो स्टेट गव्हर्नमेंट घालता. आणि सिद्धार्थ बाब, तसे पळल्यार पब्लिकाचे हेमय कसे असता की लोक व्यवस्थित जर फॅसिलिटीज आणि सगळे तर योग्य मिळत जाल्यार पीपल डोंट माइंड पेईंग टॅक्सीस. टॅक्सीस पे करप आणि फॅसिलिटीज मिळप ना, काय ताजो बेनिफिट मिळप ना, त्यांना लोक नाराज जाता. खंय तरी एक विश्वासार्हता एक थोडीशी कमी झाल्या. म्हाका दिसता स्मार्ट सिटी वील ऑल्सो बिल्ड अप दॅट, म्हणजे आम्ही ज्यो फॅसिलिटीज तयार करता लोकांकही दिसतले की ना, खरेच सरकार आमचा पैसो घेऊन आमकां परत दिता, कितीतरी आमकां परत मेळटा, बऱ्यो सुविधा मेळटा. आता आमचे बस सर्विसीस घेतल्या, जी टिकेट असतली तीच असतली, टिकेट पे करचीच पडटली. आता आम्ही टिकेट पे करता, पण आम्ही आयज टिकेट पे करून ते बसिल्ल्यान बस स्टँडा वयल्यान जर आम्ही मिरामार वतले जाल्यार आमकां 40 ते 50 ते 50 मिनटां लागता. हांगच्यान हांव मडगांव 50 मिनटान पावता, पूण बस स्टँडा वयल्यान 5 किलोमिटर 50. पण ही सुविधा जर आम्ही ताकाच 10 मिनटां भितर आम्ही ताका पावयलो, लोकूय खुश जातलो, वेहिकलही हाडचे ना, ताजोय खर्च वाचलो, आणि 500 रुपया जी टिकेट असा त्या खर्चान तो आपले जाय थंय पावलो. अशीच बस सुविधा आम्ही भितरही हाडटा, म्हणजे 18 जून रोडा वयल्यान अशी चलोवप, आल्तिना वयल्यान व्हरप, अशी शहरान जर आम्ही जर झिगझॅग आम्ही पद्धतीन आम्ही जर बस सर्वीस जर दिली, म्हाका दिसता खुबशे जाण म्हजे असले प्रदूषण कमी जातले, आणि म्हजे असले जे गाडी वापरतात ते डेफिनेटली बसीन ट्रॅव्हल करतले जर ते कन्विनियंट जातले. चौधरी साहब, एज फार एज फायनान्सीस ऑफ दीस होल प्रोजेक्ट इज कन्सर्न्ड, कॅन यू जस्ट एनलायटन अस वॉट एक्झॅक्टली इज द कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट अँड हाऊ इट विल बी मनी विल बी मोबिलाइज्ड अँड एव्हरीथिंग? ॲब्सोल्युटली. As the Honorable MLA has depicted, our major focus has been on the transport sector. Along with the transport, we are also looking at the solid waste management. Absolutely, which are the two major areas that we have identified as a part of a several round of public consultation processes that the city has undertaken. Je lokakade tumi janna charcha keli tatuk ho koiracho bilo lavap garbageicho आणि ट्रान्सपोर्ट सुधारप ह्यो गोष्टी प्रामुख्यान लोकांकडे. आम्ही लोकांकडे गेल्ले आणि लोकांक विचारले भाऊ तुमका किती जाय, आम्ही स्मार्ट सिटींग खूप किती करपाक जाता, पण जर ते लोकांक गरज ना आणि लोकांक जर नाका आणि लोकांची गरज वेगळी असत जर ते करून फायदो ना, म्हणून आम्ही लोकांकडे गेल्ले. आणि म्हाका सांगपाक बरी खोस जाता की जो आमचे जे शहराचे पॉप्युलेशन असा सीसीपीचे, वोटिंग इज 32,000 समथिंग अँड आमचे पॉप्युलेशन इज अराउंड 45-56,000, जवळजवळ 1/3 पॉप्युलेशन, म्हणजे 20,000 पर्यंत आम्ही लोकांकडल्यान फीडबॅक आयलो आमकां की, आणि तातूंतल्यान कळलें की एक म्हणजे गार्बेज सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि दुसरं ट्रान्सपोर्टेशन, हे दोन समस्या लोकांक भेडसायतात आणि त्यो समस्येचेर आमकां मात करची पडटली, स्मार्ट सिटी माध्यम असू नाल अमृत माध्यम असू. सो असे आमकां एक फीडबॅक आयलो, म्हणून आम्ही ह्यो दोन प्रायोरिटी एरियाज घेतले. सो स्मार्ट सिटी एरिया म्हणून सांगता तुमकां, स्मार्ट सिटी म्हणजे किने, आता स्मार्ट सिटी भितर सगळ्यो फॅसिलिटी अश्यो आहात. आता टॅक्साचे उलयले तेन्ना स्मार्ट सिटी भितर आम्ही असे करपाक सोदता, आता स्मार्ट सिटी भितर म्युनिसिपालिटी कशी स्मार्ट जातली, तितर रिफॉर्म्स असा, हे रिफॉर्म्स आम्ही ते घेऊक जाय, तितर स्टेप घेऊक जाय, आणि आम्ही त्या रिपोर्ट धाडटा. आता आम्ही ऑलरेडी आज थोडे रिपोर्ट धाडलेले असा, पयर धाडलेले असा,
भितर ह्या रिफॉर्म्स खातीर म्हणजे तुमकां कशी बरी सर्विस मेळटली अकाउंट सिस्टम बी चेंज करेक्ट करेक्ट म्हणजे ऑडिटिंग आसा डबल एंट्री सिस्टम ऑडिटिंग सिस्टम ते प्रत्येक वर्सा ऑडिट करूंक जाय ते अप्रूव जावंक जाय आनी डबल एंट्री सिस्टम आमी केल्या त्याच्या फुडले हांव सांगता तुका अशें आमचो विचार आसा म्हणजे आतां आमी करतले एक अशें एप आमी हाडटले एप की त्या भितर तू खंय वचून टॅक्स भरपा तुका म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशनान येवपाची गरज ना मागे असो हे कितें हांव कॉर्पोरेशनान जरी रावनासलो तरी हांव मडगांव रावता म्हाका आतां टॅक्स भरपाक जाय पूण म्हाका म्युनिसिपालिटीन वचपाक टायम ना आनी म्हाजे कडे रेडी हातीन कांय ना कोणाक सांगतलो जाल्यार सो आमी एक अशें एप हाडटले की तुमी खंय बसून कसलो टॅक्स भरपा तुमकां मेसेज येतली तुमी खंय वचून आतां एटीएम कशें आसा तुमी त्या बँकेच्या एटीएमान वचून शकता थंय एक तुमकां ऑप्शन आसतले की म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशन टॅक्स थंय तुमी ऑप्शन करून त्या हेजेर तुमी पयशे भरपाक शकता अशे तरेतरेचे ऑप्शन दितले तुमकां ते एप तुमच्या मोबायला वयल्यान तुमी पयशे भरपाक शकता म्हणजे धीस इज एक वन आस्पेक्ट ऑफ द स्मार्ट सिटी म्हणजे आमचे अकाउंट्स जातले बाकीचे जे जे आमी कितें काम करता ते वी आर अकाउंटेबल फॉर दॅट दॅट इज ऑल्सो कन्सेप्ट ऑफ द स्मार्ट सिटी हांव तुमकां विचारतलो अबाउट फायनान्शियल या आय वॉज जस्ट कमिंग टू दॅट सो द ट्रान्सपोर्ट अँड द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आर द पॅन सिटी सर्व्हिसेस एज पर मँडेटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द अदर पार्ट इज द एरिया बेस्ड डेव्हलपमेंट वेअर द कोर इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस हॅज बीन अकाउंटेड फॉर विच इन्क्लूड्स रिव्हायटलायझेशन ऑफ द चर्च स्क्वेअर विच इन्क्लूड्स हेवी पेडेस्ट्रियनायझेशन टू सपोर्ट द नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी अँड सो ऑन अँड सो फोर्थ So, compositely, we have taken a total costing of around 500 crores, which has been taken as a part of the Smart City proposal. Yes, agree. Suvidha khatir sadharan 500 koti cha component. Correct. For a period of 5 years. 5 varsha. Yes. And out of that, 50% will be funded by the central government. 50% will be funded by the state government. Okay. There would be no implication, financial implications on the municipal corporation. Okay. Ardhya Kendra Sarkar and Ardhya Rajya Sarkar. Correct. Share kartali cost. And there is also a further component where there are further several projects taken under public-private partnership mode where we'll invite private partners to come in. We'll design projects which has got value for money, economic value, where people will come and invest their money, where there will be a government share in terms of land or some other tangible item, and we'll be making those projects deliverable as well. Okay. Ek prashna maka yeta to vicharta tumka. Maka Deepak Bab, tumhi sangat. की आमी गोंयात एक समस्या पळयल्या पोरूं आमच्या हांगात मेरशे एरियेक एक हॉटेलांत सेप्टीक टँकांत ते हातूंत मिथीन हे जावन 4 लोक मेले कामगार हालींच वास्को 2 मेले म्हणजे अशें दिसता की आमी इतले फुडें पावतात जाल्यार हाज्या खातीर मेकानिजम्स आमचे पणजे जे शार आसा महानगरपालिका आसा थंय अशे तरेचे सेप्टीक टँक वापरपी हे आसात आनी आसात जाल्यार ताजेर कितें उपाय घेतले अशे तरेन लोक हे जावचे न्ही म्हूण कामगार बी आतां जेन्ना आमी स्मार्ट सिटी म्हणटा हय तेन्ना स्मार्ट सिटी भितर आमी वॉटर सप्लाय कशें म्हणटा 24 वरां तुमकां उदक मेळटलें हय इलेक्ट्रिसिटी 24 वरां मेळटली ती ऑफ जावची ना ती तर सेवरेज हो एक आस्पेक्ट आसा आनी ही सेवरेज अशी लायन आसतली की प्रत्येक कनेक्शनाक जावं ती घराची हॉटेलाची सगळीं कनेक्शनां त्या सेवरेज कनेक्ट आसतली आनी सेवरेज प्रत्येकाक अशी आसतली की तुका खंयूच सेप्टीक टँकीची गरज पडपा ना ओके सो हो प्रश्न त्या भितर येवचो येना येना आतां आमी म्हाका एक लास्ट तुमकां प्रश्न विचारपाचो आसा तिगूय जाणांक जस्ट 1 मिनटांत उत्तर दिवपाचें की हे स्मार्ट सिटी इम्प्लिमेंट करून टायम बाउंड करून दिवपा खातीर तुम्ही कसे वागतले किती तुम्ही ठरवला या विषयाचे लोकांक एक कमिटमेंट दिवपाचो इनफॅक्ट स्मार्ट सिटीच्या अंडर आम्ही जे प्रोजेक्ट घेतल्या ते म्हाका दिसता ह्या स्पेशल पर्पज वेहिकलान एक फास्ट ट्रॅक पद्धतीचेर घेवपाक जाय ताका लागून डिसिजन मेकिंग प्रोसेस हो फास्ट जावपाक जाय सगळे म्हणजे हांव आय एम अ पॉलिटिशियन म्हाका दिसता इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन्स आमी सगळ्यांनी शहराक लागून लागीं येवचे पडटले समविचारी लोकांनी सगळे अक्रॉस पॉलिटिकल स्पेक्ट्रम जर आमी जर म्हऱ्यांत आयले एका बरोबर जर काम केले शहराक लागून शहराचे इंट्रस्ट मुखार दवरून जाल्यार म्हाका दिसता स्मार्ट सिटी इज अ डेफिनेटली अ डुअर आनी आमी करतलेच आनी म्हाका विश्वास आसा ह्या शहराचे नागरीक हे सगळे सुजाण आसा सगळ्यांक ताण बरी आसा आनी विथ देअर कॉपरेशन डेफिनेटली वी वील गो अहेड अँड इम्प्लिमेंट दीस प्रोजेक्ट दीपक बाब महानगरपालिका तयार आसा गियर्ड आसा
तयार असकूच जाय कारण चौधरी आमचे एमएलए आम्ही आज असे काम करता की त्याका वेळ काळ ना आणि खंयच्याच वेळाचे बंधन धरिनासतना हे आम्ही काम करता आणि खरं सांगपाचे म्हटल्यार तुमकां अजाप दिसतले की केंद्र सरकार आता आमकां लागता अर्बन डेव्हलपमेंट ते कशें काम करता ते पळयल्या तेंकां आम्ही एक रिपोर्ट धाडटले ते 2 महिन्यान वागतले परत तेका रिप्लाय अशे काय ना आज डे टू डे आत्ता आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अमृत मिशनाचे प्रोग्रेस किती चालला आत्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेक्रेटरी प्रश्न लास्ट वर्ड फॉर मिस्टर चौधरी इट इज डेफिनेटली अ बिग चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस बट इट इज अ चॅलेंज दॅट इज वर्थ टेकिंग वी हॅव गॉट एमिनंट अँड people like honorable MLA with us we have got my colleague like Shri Deepak Desai who has taken the realms of the corporation of city of Panjim and has done a fantastic job so I think we'll be successful and we'll be able to show you the results in a very short span of time okay. sir ye smart city mhanun je asa suvidhapurna panji hi ek challenge mhanun sagle bhagdharkani ghetlya ani te mhantat ki he time bhitar te karun dakhaitle mhanun hech notacher ami ho karyakram hanga sopaitat बाब सिद्धार्थ बाब तुम्ही हांगा आयले मुद्दाम दीपक बाब तुम्ही आयले आनीक चौधरी साहब तुम्ही आयले हांगा लोकांक ही माहिती दिली म्हणून तुमकां देव बरें करूं म्हणटा धन्यवाद धन्यवाद